नमस्कार. आज डॉक्टर प्रदीप पवार लिखित कोहम ते सोहम या पुस्तकाचा रिव्ह्यू देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करते. या पुस्तकाविषयी जाणून घेऊच, पण त्यापूर्वी मला सांगायचंय की सरांनी हे पुस्तक डायरेक्ट लिहिलेलं नाही. मला जास्त भावला तो त्यांनी आम्हाला या पुस्तकांपर्यंतचा घडवून दिलेला प्रवास. म्हणजे हे पुस्तक पूर्णतः अध्यात्माशी निगडित आहे. म्हणजे कुणाला ह्या अध्यात्माच्या मार्गावर चालायचं असेल तर त्याच्यासाठी हे उत्तम हँडबुक आहे असं मी म्हणेन. पण आधी सांगितल्याप्रमाणे सरांनी डायरेक्ट आम्हाला हे पुस्तक आमच्या पचनी पाडलं नाही. त्यांनी आधी आमचे प्रॉब्लेम्स जाणून घेतले की काय प्रॉब्लेम आहे बाबा तुझे. मग त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला त्याच्यावरती सोल्युशन म्हणून पॉवर टॅपिंग, सप्तचक्र, एंजल्स हे सगळं शिकवलं आणि त्यानंतर त्यांनी आम्हाला हे पुस्तक हातात दिलं. जेव्हा हा प्रवास तुमचा घडतो आणि त्याच्यानंतर तुम्ही हे जेव्हा पुस्तक वाचता तेव्हा ते जास्त परिणामकारक होईल असं मला वाटतं. अजून एक महत्त्वाची गोष्ट मला ह्या पुस्तकाबद्दल सांगायची आहे. मी ॲक्च्युली एक सिक्रेट रिव्हील करणार आहे ह्या पुस्तकाबद्दल. आय एम सो सॉरी प्रदीप सर, मी एक सिक्रेट रिव्हील करते. पण ह्या पुस्तक हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला खरोखरच आत्मदर्शन होणार आहे. याच्यात कुठेही अतिशयोक्ती नाही आहे. पण खरोखरीच हे पुस्तक जो वाचेल त्याला आत्मदर्शन म्हणजे काय हे तर नक्कीच कळेल. म्हणजे लहानपणापासून ध्यान, मेडिटेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्याच, पण पोहोचायचं बाबा कुठे हे माहिती नव्हतं. हे पुस्तक म्हणजे कसं आहे ना की तुला दिल्लीला जायचं आहे का, ओके ठीक आहे, मग ही गाडी पकड आणि दिल्लीला जा. इतकं सरळ, साधं, सोपं पुस्तक हे आहे. सरांचं हे पुस्तक सगळ्यांनी जरूर वाचा. नुसतंच हेच पुस्तक नाही तर त्यांच्या ज्या बाकीचे प्रोग्राम्स जे आहेत, म्हणजे मनी, उपासना, सप्तचक्र, एंजल्स ह्याचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी कळकळीची सर्वांना विनंती करते. थँक्यू सो मच फॉर दिस रिअली अ वंडरफुल बुक. थँक्यू.